एमपीएससी परीक्षार्थींसोबत अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या जितकी असते तितकीच संख्या मुलींची देखील असते. काहीतरी करिअर करायचं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये दाखल व्हायचं असं तुमचं स्वप्न असतं, मात्र ते स्वप्न असं एकाच दिवशी विस्कळीत होताना दिसतं आणि तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं. काय प्रतिक्रिया आहे, काय एवढा क्षोभ आहे? सर, ऑलरेडी मुलींना खूप प्रेशर असतं घरातून पण आणि ऑलरेडी आमची वयोमर्यादा वाढत चालली आहे. आम्हाला खूप प्रेशर आहे ऑलरेडी आणि एक्झाम व्हायलाच पाहिजे. आता सुद्धा आरोग्य सेवेची सुद्धा एक्झाम झाली, मग एमपीसीच का दरवेळेस एमपीसीच का? कोरोनाचं कारण दिलं जात आहे. कोरोनाचं कारण दिलं जात असं तर पूर्ण आज भारतभर संपूर्ण परीक्षा होत आहे. एव्हा ना 10वी आणि 12वीच्या पण परीक्षांचं तर वेळापत्रक डिक्लेअर केले. अशा परिस्थितीत फक्त एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय करणं हे सरकारला शोभणूक नाही आहे आणि ही तब्बल 6वी वेळेस आहे एमपीएससीच्या परीक्षा पूर्ण केल्या जात आहेत. मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार केला पाहिजे. आज एवढी बेरोजगारी वाढलेली आहे, त्याबद्दल सरकारने नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. एकीकडे परीक्षा घ्यायचं नाही, एकीकडे फक्त वाढत्या युवकांची समस्या सोडवायच्या नाहीत, फक्त मतदानाच्या वेळेस प्रत्येक गोष्टी का केल्या जातात? आत्ताची स्थिती अशी आहे की इथलं वातावरण चिघळलं. तुम्ही मुलं अभ्यास करता करता रस्त्यावरती उतरला आणि रस्ता रोको केलाय, पोलीस आलेले आहेत, काय होईल याची शक्यता इथे सांगता येत नाही आहे. तुम्हाला यामध्ये अचानक असं डिसिजन काढल्यानंतर पोरांची मानसिकतेचा विचार तरी म्हणजे विचार करावं असं पण वाटत नाही, कारण की सगळेजण अभ्यासाला लागले होते, 2 दिवसाअगोदर एक्झाम आहे, या तयारीने सगळेजण होते. अचानक असा डिसिजन कुठल्या बेसिसवर घेतला की का कोरोना फक्त महाराष्ट्रात आहे, भारतामध्ये नाही आहे? एक यूपीएससीची एक्झाम कंडक्ट करू शकतात, मॅनेजमेंट आहे तिथे, मग महाराष्ट्राचाच खास प्रश्न असा? मग ह्या एक्झाम कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि एक्झाम आमची व्हायला पाहिजे, फक्त एवढीच इच्छा आहे आमची. काही झालं तरी चालेल, परीक्षा व्हायला पाहिजे आणि ठरलेल्या तारखेला व्हायला पाहिजे अशी या विद्यार्थ्यांची, अशी या परीक्षार्थींची मागणी आहे आणि म्हणून हे विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. बघूयात सरकारपर्यंत यांचा आवाज पोहोचतोय का. प्रियोजन फिके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे परीक्षेच्या आधी ढकलली गेली पुढे. यावेळेच्या अगोदर 5 वेळेस परीक्षा पुढे गेलेली आहे. आता यावेळेस परीक्षा झालीच पाहिजे, आम्ही घरच्यांना कन्व्हिन्स करून आलेलो आहे. असे प्रत्येक वेळा आम्ही आलो आणि परत वापस गेलेलो आहे. आता यावेळेस परीक्षा झाल्याशिवाय माघार नाही. मला सांग काय तुमचं, याच्या आधी पण तुम्हाला आश्वासन दिलं होतं परीक्षा होणार, आता परीक्षा होत नाहीये, पुन्हा पुढे ढकलली आहे. सर, याच्या अगोदर 2 वेळेस परीक्षा कॅन्सल झालेली आहे. प्रत्येक वेळेस विद्यार्थी आई वडिलांना सांगत असतात की आमची परीक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे आणि या निष्कृष्ट सरकारनं अशी भूमिका घेतली की प्रत्येक वेळेस एक दिवस अगोदर परीक्षेच्या म्हणजे मुलांनी तिकीटं काढलेली असतात, मुलांना जायचं नियोजन असतं, ज्यांनी कपडे धुतलेले असतात आणि अशा वेळेस मुलांची कुठेसाठी हेळसांड करण्यासाठी हे सरकार मुद्दाम लोकांना छळतंय, या विद्यार्थ्यांचा छळ करतंय. या सरकारचं करायचं काय? आमदार गोपीचंद पडळकर या मुलांना येऊन भेटले आणि ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. मला सांगा की तुम्ही अधिवेशनामध्ये हा गेले 3-4 दिवस अधिवेशन सुरू होतं, ते संपलं आणि त्याच्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना शॉक दिला गेला, काय याला म्हणायचं? महाराष्ट्रातल्या एमपीएससीचं जे मुलं परीक्षार्थी आहेत त्यांच्याशी विश्वासघात केला आहे. काल त्यांनी ह्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही वेळेवरती पोहोचा, गाड्यांचं बुकिंग व्यवस्थित करा, व्यवस्थित काळजी घ्या आणि आज त्यांनी सांगितलं की परीक्षा पुढे ढकलली जाते. कोरोनाचं कारण दिलंय, कोरोनाचं कारण दिलं. वेळा युपीएससीची परीक्षा होते, आरोग्याची परीक्षा झाली, नीटच्या परीक्षा होत आहेत, बँकिंगच्या परीक्षा होत आहेत. मी राज्य सरकारकडे मागणी करतो, ही सगळी मुलं पीपी किट घालून येतील ह्यांना परीक्षेची परवानगी द्या. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे